कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे याआधी जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने राज्य सरकारने बंद केली होती. त्यातच मंदिरही गेल्या अनेक महिन्यापासून बंदच आहे. मात्र आता राज्यात कोरोना आकडा कमी येत असल्यामुळे राज्य सरकारने संचारबंदी उठवली असून सर्व दुकाने सुरू केली. मात्र लाखो जनतेचे श्रद्धास्थान असलेली धार्मिक मंदिरे राज्यातील अद्यापही बंदच आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्याने एकीकडे राज्य सरकारने दारूची दुकाने, बार, हॉटेल यासह कपडा मार्केट सुरू केले, मग मंदिर उघडण्यास दिरंगाई का? याकरिता भाजपा विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने यापूर्वी सुद्धा अमरावती शहरातील अंबादेवी एकविरा देवी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले होते. मात्र आतापर्यंत सर्व मंदिर कुलूप बंद असल्यामुळे राज्यभरात भाजपाच्या वतीने पुन्हा 30 ऑगस्टला मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. अमरावतीच्या अंबादेवी एकविरा मंदिरासमोर शेकडो भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संतप्त टीका केली. राज्य सरकारने तात्काळ मंदिर उघडले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितकी काही देवस्थानं आहेत ती सुरू करावी म्हणून भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या प्रत्येक गावामध्ये मंदिरासमोर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जाऊन त्या झोपलेल्या उद्धव देवाला त्याचं नामस्मरण करून आम्ही सगळी महाराष्ट्रातली मंदिरं उघडं करावी याकरता त्यांना विनंती करतात. त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी शंकनाद करतो आहे. त्याचप्रमाणे अंबादेवीचं सुद्धा देवस्थान उघडावं याकरता आम्ही प्रामुख्यानं त्यांच्या कानावरती आमचा शंकनाद जावा याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते जमा झालो. आणि मला असं वाटतंय की हा शंकरनाथ हा उद्धवजीच्या कानावर जावा, उद्धव देवाने प्रसन्न व्हावं आणि त्याप्रमाणे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे काही आम्ही शंकरनाद करतो आहे त्यातून प्रामुख्याने अंबादेवीचं देवस्थान असो की महाराष्ट्रातली सगळी देवस्थाने असो उघडी करावी ही आम्ही या ठिकाणी सगळे मिळून आम्ही काम करतो आहे. आणि यावरती या देवस्थानावरती अवलंबून असणारे जे काही आहेत दुकानदार आहेत बाकी लोक आहेत त्यांनासुद्धा याच्यातून काही रोजगार मिळत राहतो. त्यामुळे त्याप्रमाणे प्रामुख्याने आज उद्यापासून सगळी देवस्थानं खुली व्हावी. जर खुले होत नसेल तर त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी पुढची काहीतरी कारवाई करेल असं मला वाटतं. या आंदोलनात उपमहापौर कुसुम साहू, भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर यासह अनेक भाजपा नगरसेवक व नगरसेविका कार्यकर्ते उपस्थित होते. ठाकरे आणि शिवसेना हे दोघेही मतांसाठी लाचार झालेले आहेत. ज्या प्रखर हिंदुत्वाची बीजारोपण या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं आणि शिवसेने प्रखर हिंदुत्वासाठी सगळ्या देशभर ओळखल्या जात होती ती शिवसेना आज मतांसाठी लाचार झाली आहे आणि हिंदूंचे जे दैवत आहेत, हिंदू मंदिर आहेत ते बंद आणि बाकी सगळं सुरू अशा प्रकारची जी नीती या सरकारने ठेवली आहे त्याचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो. अतिशय चुकीच्या धोरणावर चालू आहे. हे अल्पसंख्याकांची मतं तर मिळवणार नाही परंतु हिंदूंची मतं गमावल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची स्पष्ट जाणीव करून देतो. भारतीय जनता पार्टीने आज फक्त शंखनाद तेवढा केला आहे, इशारा दिला आहे. जर येणाऱ्या काळात ताबडतोब मंदिरं उघडल्या गेले नाही तर याच्यापेक्षा मोठं आणि तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं जाईल याचा त्यांनी समज घ्यावी या ठिकाणी एवढंच सांगतो. शंखानंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या महाराष्ट्र सरकारने सर्व काही सुरू केलेलं आहे. दारूचे दुकाने सुरू केलेले आहेत, व्यापार उघडलेले आहे, संपूर्ण मार्केट खुलं आहे. परंतु या सरकारला मंदिरं उघडण्याचं काय विशेष वाटतं आहे की ज्या मंदिरामुळे लोकांच्या ज्या म्हणजे भावना आहे त्या भावनेशी हे सरकार खेळत आहे. या अत्यंत कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये लोकांच्या भावना ह्या अत्यंत बिकट झालेल्या आहेत. लोकांची मनस्थिती खूप वाईट झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर लोकांना एक चांगलं स्थान मिळत असेल तर ते फक्त देवस्थान असतं आणि अशा काळामध्ये या सरकारने हे मंदिरं बंद केलेले आहे. मी या सरकारला सांगू इच्छिते जर का हे मंदिरं यांनी उघडले नाही तर यानंतरही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन आम्ही करू आणि सर्वत्रकडे त्यांच्या विरोधात आम्ही उभं राहू. अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.